We are waiting for on YouTube live. Sounds like he will start. Okay. All right, so let's start. We are going to start with the lesson number 5 from your textbook, which is chemical bonding. Yes, sir. Tanvi ji register accept karto ka register hai pathole आता जस्ट मी जे कोणी होते त्या सगळ्यांचं एक्सेप्ट केले सर. तिला सारखं रजिस्टर म्हणून येते. तिला एकदा झूम साइन इन चेक करायला सांग. जर सारखं रजिस्ट्रेशनला येते तर झूम साइन इन चा प्रॉब्लेम असेल. मला अप्रुव्हलला आता एक पॉइंट नाहीये. ओके सर. सो पेंडिंग अप्रुव्हल मध्ये 0 आहे. मला पण पेंडिंग येत होता. मी आपल्या ईमेल वरून जाऊन ऍड झालो. ओके सर. त्यांना युजर नेम आणि पासवर्ड युज करायला सांगा. ती लिंक डायरेक्ट रजिस्टर वरती जाते. नाही, ऍक्च्युली लिंक रजिस्ट्रेशन वरती नाही जाणार, कारण ती लिंक मी इथूनच घेतली, म्हणजे मीटिंग मधून घेतली माझ्या ह्याच्या. तुम्ही तुमच्या लिंक शेअर नका करू. काय म्हणलं? नमस्ते नमस्ते नमस्ते. ओके, सो चला मग चालू करूया. So we are going to start with lesson number 5, chemical bonding. ठीक आहे. आता फर्स्ट डे आहे. सो आय विल जस्ट गिव्ह यू इंट्रोडक्शन. आज काही खूप जास्त शिकवणार नाही आहे, नॉर्मल इंट्रोडक्शन असेल. ठीक आहे. फर्स्ट थिंग की लेसन मध्ये काय काय बघायचं आहे आपल्याला. सो लेसन मध्ये वी आर गोइंग टू लर्न सम थेरीज. प्युअर थेरॉटिकल चॅप्टर आहे. थेरॉटिकल चॅप्टर आहे म्हणजे सॉल्विंग नाही असं नाही, खूप सारं सॉल्विंग असेल. प्रॉब्लेम्स पण खूप सारे सॉल्व्ह करायचे. बट जे काही पॉइंट्स आहेत ते मोर ऑफ बेस्ड ऑन थेरीज आहेत. थेरीज ऑफ केमिकल बॉन्डिंग जसं जसं ते हो बनत गेले. सो टिल नाव प्रत्येकाला, आता इथे जे कोणी स्टुडंट प्रेझेंट आहेत दे आर फ्रॉम डिफरंट बॅचेस. काही स्टुडंट्स आहेत ज्यांचा स्ट्रक्चर ऑफ ऍटम कम्प्लीट झालाय, काही आहेत ज्यांचा स्ट्रक्चर ऑफ ऍटम नसेल झाला. सो डझंट मॅटर काय झालंय काय नाही झालंय, बट ऑन द बेसिस ऑफ 10th लेवल, 10th मध्ये जे काही शिकलायत ना, तर त्या लेवलवर सगळ्यांना बोहर आयटम तर माहित असेल. बोहर्स आयटम और बोहर्स ॲटॉमिक मॉडेल, करेक्ट? ही कन्सेप्ट माहिती आहे सगळ्यांना. आता मी हा क्वेश्चन स्पेशली त्या स्टुडंट्सना विचारतोय ज्यांना केमिकल सॉरी स्ट्रक्चर ऑफ आयटम हा झालेलाच नाहीये. मे बी मोस्टली स्टुडंट्स फ्रॉम रेग्युलर बॅच अँड स्टुडंट्स फ्रॉम ऑनलाइन बॅच. इथे 3 बॅचचे स्टुडंट्स आहेत, ऑनलाइन रेग्युलर आणि इंटिग्रेटेड बी. सो एनीवन फ्रॉम रेग्युलर और ऑनलाइन बॅच सांगू शकता का की येस वी नो बोर्स ॲटम और नो वी हॅव नो आयडिया अबाउट बोर्स ॲटम, जे काही असेल ते. येस मीन्स माहिती आहे नाही माहिती आहे? नो सर. नो? ओके फाईन. तर बोर ॲटम मध्ये बाबा बोर नावाचा एक सायंटिस्ट होता. बोरने काय सांगितलं होतं की आपला जो ॲटम आहे ना, तर त्याच्यामध्ये वी विल हॅव सम न्यूक्लियस. एक न्यूक्लियस असेल सेंटरला प्रेझेंट असेल, ठीक आहे, विच विल कंटेन प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. ज्याच्यामध्ये प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स प्रेझेंट असतील आणि ह्याच्या सराउंडिंग मध्ये, ह्याच्या सराउंडिंग मध्ये वी विल हॅव शेल्स. अशा खूप साऱ्या शेल्स असतील, फर्स्ट शेल, सेकंड शेल अँड सो ऑन. सो वी विल हॅव सम शेल्स. ज्या शेल्स काय करणार आहेत, तर शेल्स आर गोइंग टू अकोमोडेट इलेक्ट्रॉन्स. आपल्याला हे तर माहिती आहे की एक ऍटम आहे, तर ऍटम इज कन्सिस्ट ऑफ अर एनी इलेमेंट इज कन्सिस्ट ऑफ प्रोटॉन न्यूट्रॉन अँड इलेक्ट्रॉन, राईट?
सो ह्या प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन पैकी वी विल हॅव अ न्यूक्लियस. त्या न्यूक्लियस मध्ये वी विल हॅव प्रोटॉन अँड न्यूट्रॉन, प्रोटॉन न्यूट्रॉन प्रेझेंट असतील. ठीक आहे. आणि ज्या शेल्स आहेत त्या शेल्स मध्ये वी विल हॅव इलेक्ट्रॉन. हे आपल्या बोर्सचं म्हणणं होतं. सो आता इथून जे काही स्टडी करायचंय ते स्टडी करायचंय ह्या बोर्स आयटम थेरीवरच बेस्ड स्टडी करायचंय. ह्याच्या आधी ऑलरेडी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन झालेलं आहे. इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन यू मस्ट बी नोईंग अगेन फ्रॉम स्कूल लेवल, की ज्याच्यामध्ये लेट से इफ सोडियम इज गिवन देन यू मस्ट नो की पहिलं तर ॲटॉमिक नंबर माहीत पाहिजे आणि मग त्याचं कन्फिग्युरेशन काय असतं ते माहीत पाहिजे. की सोडियम म्हटलं की आपण असं लिहितो 2.8.1 11 असतं सर ते, राईट? येस. सो 11 इज इट्स ॲटॉमिक नंबर आणि मग आपण इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन जे आहे ते असं रिप्रेझेंट करतो. तर हे काय सांगतं की दिस इज माय फर्स्ट शेल, दिस इज माय सेकंड शेल, दिस इज माय थर्ड शेल. ओके. सो ह्या शेल वाईज हे इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत. से फॉर एक्झाम्पल आपण घेतला फ्लोरिन, फ्लोरिन घेतला तर सांगू शकता का मला काय बनेल कॉन्फिग्युरेशन? एनी वन? तर 9 आहे का फ्लोरिनचा म्हणजे? येस 9 आहे. 2.7 करेक्ट, 2.7. सो हे असं काहीतरी कॉन्फिग्युरेशन असणार आहे. हे असे आपल्याला माहिती आहेत. सो इथे काय समजतं आपल्याला की फ्लोरिन मध्ये वी विल हॅव ओनली 2 शेल्स. फर्स्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन, सेकंड शेल मध्ये 7 इलेक्ट्रॉन. ओके. सो येस पॉइंट्स लिहून देणार आहे, डोंट वरी. पॉइंट्स लिहायचे आहे आता, जस्ट एक इंट्रोडक्शन चाललंय नॉर्मल. आता वी विल टॉक अबाउट, हे झालं, हे चॅप्टरचा पार्ट नाही, दिस इज नॉट पार्ट ऑफ चॅप्टर, दिस इज समथिंग दॅट यू शुड नो. हे ऑलरेडी एक्सपेक्टेड आहे की ते तुम्हाला माहीत असेल. ओके. आता वी विल राईट डाऊन द पॉइंट्स दॅट वी आर गोइंग टू स्टडी. मी काही ईच अँड एव्हरी पॉइंट लिहून नाही देणार आहे, बट एक इम्पॉर्टंट जे काही पॉईंट आहेत. तर पहिला पॉईंट वी विल कन्सिडर अंडर इंट्रोडक्शन. ठीक आहे, ज्याच्या अंडर खूप सारे पॉईंट्स येतील. सो इंट्रोडक्शन जे की आज आपण कव्हर करणार आहे, अंडर विच वी आर गोइंग टू स्टडी समथिंग कॉल्ड एज कॉसेल अँड लेविस थेरी. दॅट वॉज द फर्स्ट करेक्ट, ऑलमोस्ट करेक्ट थेरी म्हणू शकतो, ऑर ऍक्सेप्टेबल थेरी. सो दॅट वी विल स्टडी, की ज्याच्या अंडर वी विल गेट टू नो अबाउट डिफरंट टाइप्स ऑफ बॉन्डिंग, जे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, आयोनिक बॉन्ड अँड कोवॅलंट बॉन्ड. So this is what we are going to study in first section. Once we do that, then tacha under us aplyala ajun kahi tari study karayche, tacha madhe ithe kute tari aplyakade yel lattice enthalpy vagere ase chote chote points ahet. Then ithe ek important point yeto, which is Lewis structure, which is going to help us a lot. Kadhi help karnar ahe? To understand exceptions of redox reaction. जे आता जस्ट झाले, काहींचा जस्ट झालाय, काहींचा आधी झालाय. रिडॉक्स रिएक्शन केलं होतं, ऑक्सिडेशन नंबर फाइंड केला होता. सो फॉर फ्यू केसेस, से फॉर एक्झाम्पल सीआरओ फाईव्ह, सो अकॉर्डिंग टू अवर रूल व्हॉट वी नो, जर रूल अप्लाय केला तर आपल्याला याचा ऑक्सिडेशन नंबर +10 मिळेल. बट विच इज नॉट द रिअल सिनेरिओ. ऍक्च्युअल मध्ये त्याचा ऑक्सिडेशन नंबर असतो +6. अँड देर आर सो मेनी अदर एक्झाम्पल, असे खूप सारे एक्झाम्पल आहेत की ज्याच्यामध्ये हे असं होतं. आणि मग ह्याच्यासाठी आपल्याला लुईस स्ट्रक्चरची हेल्प होते. फॉर सच एक्झाम्पल, सच सिनेरियोस, वी गेट हेल्प फ्रॉम लुईस स्ट्रक्चर. सो वी विल अंडरस्टँड हाऊ टू ड्रॉ दॅट स्ट्रक्चर्स. देन त्याच्यानंतर वी आर गोइंग टू स्टडी समथिंग कॉल्ड एज फॉर्मल चार्ज. फॉर्मल चार्ज विच हेल्प अस टू नो विच ऑफ द फॉलोइंग स्ट्रक्चर इज स्टेबल. एखादा मॉलिक्युल आहे तर त्याचे खूप सारे स्ट्रक्चर आपण ड्रॉ करू शकतो, कसंही असू शकतं. म्हणजे एक असं ड्रॉ केलंय, जस्ट एक्झाम्पल सांगतो, एक असं ड्रॉ केलंय असं काहीतरी आहे असं समजा. त्यापैकी कोणते एक्झॅक्टली स्ट्रक्चर आहे जे स्टेबल आहे, कोणतं स्ट्रक्चर मोअर स्टेबल आहे, सो ते समजण्यासाठी गायडन्स आपल्याला इथून मिळतो फॉर्मल चार्ज मधून. सो दॅट वी विल स्टडी. इथे स्टडी करताना आपल्याला अजून एक इथे कुठेतरी ऑक्टेट रूल येणार आहे. अंडर धिस सेक्शन, अंडर धिस सेक्शन वी विल गोइंग टू स्टडी ऑक्टेट रूल, ज्याच्यावर बेस्ड ही थेरी आहे कम्प्लीट. ऑक्टेट रूलवर बेस्ड, जो ऑलरेडी तुम्हाला अगेन झालेला आहे. दिस इज समथिंग दॅट यू नो. नाव व्हॉट वी विल डू, वी विल स्टडी अबाउट लिमिटेशन्स. त्याचे लिमिटेशन्स काय आहेत, लिमिटेशन्स ऑफ ऑक्टेट रूल. हिअर आफ्टर आपल्याला आता अगेन इम्पॉर्टंट थेरी स्टडी करायचे आहेत. त्यातली पहिली आहे व्हीएसएपीआर थेरी,
व्हॅलेन्स शेल, इलेक्ट्रॉन, पेअर रिपल्शन थेअरी. ठीक आहे, सो वी विल स्टडी धिस. देन वी हॅव व्हीबीटी थेअरी, व्हीबीटी विच इज व्हॅलेन्स बॉन्ड थेअरी. अँड लास्टली वी हॅव एमओटी, मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी. ओके, सो आपल्याला इन टोटल इंट्रोडक्शनमध्ये एक थेअरी, एकदम साधीशी कोस्टेल अँड लेविस थेअरी, देन व्ही एस ए पी आर, व्हीबीटी अँड एमओटी, ह्या मेनली चार थेअरी स्टडी करायच्या आहेत. ज्या चार थेअरी कसल्या थेअरीज आहेत, अगेन ॲज चॅप्टरच्या लेसनचं जे काही नाव आहे की केमिकल बॉन्डिंग, बॉन्डिंगच्या थेअरी आहेत. बॉन्डिंग होणार आहे तर बॉन्डिंग कोणामध्ये होणार आहे त्याच्या थेअरी आहेत. ओके, चॅप्टर नंबर इज 5, युनिट 5 फ्रॉम युअर टेक्स्टबुक ऑफ महाराष्ट्र स्टेट बोर्ड. ओके, लेसनचं नाव केमिकल बॉन्डिंग. ठीक आहे, इथे लिहिलेलं आहे केमिकल बॉन्डिंग. चला पटकन हे पॉइंट्स लिहून घ्या फर्स्ट पेजवर, बाकी काही लिहायचं नाही फर्स्ट पेजला. फुल फॉर्म काय काय ते खाली तुम्ही शॉर्ट फॉर्म लिहिले ना ते व्हीबीटी. ओके ओके, त्याचं ते तसंच लिहून ठेवा, काही काही प्रॉब्लेम नाही. अख्खा मोठे लिहायची गरज नाही आता. दिस इज युअर, एक्सक्यूज मी सर. तो दीपकचा फोन आला होता म्हणे की तुला आत येता येत नाही. जे काही रजिस्ट्रेशन रिक्वेस्ट आहेत त्या अप्रूव्ह केलेल्या आहेत. आणि मी आधीच सांगितलं होतं की ज्या काही करायचे ते 6 वाजताच पाठवा, 6 कम्प्लीट करा. सो आता जर कोणाचं काही होत नसेल तर त्यांना सांगा की युट्यूब लाईव्ह केलंय, सो तिथून बघा. ते युट्यूब लाईव्हच्या लिंक सेंड करा फक्त ग्रुपला, म्हणजे सगळ्यांना मिळून जातील. तेवढं तर आज बाकीचे लेक्चर आहेत. बाकीचे तर नाही, मॅथ्स तर नाहीये, मॅथ्स उद्यापासून चालू होणार आहे. फिजिक्स पण मोस्टली उद्यापासून होईल. ऍक्च्युली निशांत सरांना थोडा वेळ तुमच्याशी इंटरॅक्शन करायचंय, बट आता आय डोंट नो ते कधी करू शकतात. आज आय गेस ते बिझी आहेत थोडेसे. सो मोस्टली देअर वोंट बी एनी अदर लेक्चर. सर सर मी तिथं मॅथ्स चालू होणार आहे, मग तिकडे जाऊ का? म्हणजे हा मी बघतो ना सर, ते लाईव्ह नाही करत मॅथ्स सर. चालेल. ओके ठीक आहे, सो लेट स्टार्ट विथ द फर्स्ट पॉइंट विच इज द फर्स्ट थेअरी. और फर्स्ट थेअरी अंडरस्टँड करण्याआधी वी विल टॉक अबाउट केमिकल बॉन्ड्स अँड ऑल दॅट स्टफ. कुठून आले, कशासाठी आले, कोण आहे ते. तर आपण बघितले आतापर्यंत मॉलिक्युल्स, ऍटम्स, मॉलिक्युल्स वगैरे इन फर्स्ट लेसन मध्ये आपण स्टार्ट केलं होतं की ज्याच्यामध्ये ऍटम असतो, एक सिंगल ऍटम असतो. आता ऍटम मध्ये अजून एक ऍटम येतो और दोन इलेमेंट्स येतात. बट ऍटम म्हणूया आपण, विल टॉक अबाउट ऍटम. सो टू ऑर मोर ऍटम कंबाईन अँड देन दे फॉर्म मॉलिक्युल. तर हे फॉर्म होताना, ऍटमचा मॉलिक्युल फॉर्म होताना, जे ऍटम आहेत ते एकत्र राहणार आहेत, एकत्र अटॅच राहणार आहेत. और देअर विल बी सम काइंड ऑफ फोर्सेस विच विल होल्ड टुगेदर. फोर्सेस होल्ड टुगेदर ऍटम इन मॉलिक्युल. एखाद्या मॉलिक्युलमध्ये जे काही ऍटम प्रेझेंट आहेत त्यांना जे काही फोर्सेस एकत्र ठेवतायत, सो धिस इज अवर केमिकल बॉन्ड. ज्याला आपण काय म्हणतो, केमिकल बॉन्ड, जे बेसिकली असतं मोअर ऑफ टू इलेक्ट्रॉन रिप्रेझेंटेशन असतं. जनरली त्याला टू इलेक्ट्रॉन रिप्रेझेंटेशन म्हणतो आपण. ओके, आता हा जो बॉन्ड बनतोय एखाद्या स्पेसिसमध्ये, हा जो काही बॉन्ड बनतोय, तो बनताना मेनली दोन वेनेस बनू शकतो. एक तर देअर विल बी गेन अँड लॉस. कोणती तरी स्पेसिस असेल ती इलेक्ट्रॉन गेन करेल. बिकॉज ऑफ दॅट इलेक्ट्रॉन गेन इट विल हॅव निगेटिव्ह चार्ज. देर विल बी अनदर स्पेसिस विच विल लूज द इलेक्ट्रॉन, बिकॉज ऑफ विच इट विल हॅव पॉझिटिव्ह चार्ज. आणि मग हे निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह चार्ज एकत्र येतील. देर विल बी सम काइंड ऑफ कुलंबिक इंटरॅक्शन. हे जे अपोजिटली चार्ज स्पेसिस असतात त्यांना म्हणतो आपण कुलंबिक इंटरॅक्शन. सो कुलंबिक इंटरॅक्शन होईल आणि बॉन्ड बनेल, ज्याला आपण नाव देतो आयोनिक बॉन्ड. दॅट वी ऑलरेडी नो. सो हा एक टाईप आहे. सेकंड टाईप आहे आपल्याकडे की ज्याच्यामध्ये, आता हा जो गेन लॉस होणार आहे, गेन लॉस कोणामध्ये होणार आहे,
कोणती स्पेसिस गेन करणार आहे, तर विच इज इलेक्ट्रॉन डिफिशियंट, इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे और त्याला म्हणून इलेक्ट्रॉन पुअर स्पेसिस आहे, कमी इलेक्ट्रॉन आहेत त्याच्याकडे, गरज आहे त्याला इलेक्ट्रॉनची. और एखादी लॉस कोण करणार आहे, स्पेसिस विच इज इलेक्ट्रॉन रिच, इलेक्ट्रॉन रिच, सो दिस इज गोइंग टू लूज. बट ऑल द टाइम हा सिनेरियो नसेल की प्रत्येक वेळी एखादी स्पेसिस इलेक्ट्रॉन पुअर इलेक्ट्रॉन रिच आहे असं नसेल. इन सम ऑफ द केसेस वी गेट सिच्युएशन व्हेअर एखादी स्पेसिस इलेक्ट्रॉन ना लॉस करू शकते ना गेन करू शकते, सो त्या केसमध्ये ती काय स्पेसिस करते, सो दॅट स्पेसिस शेअर द इलेक्ट्रॉन. ती स्पेसिस काय करणार आहे, इट विल शेअर द इलेक्ट्रॉन अँड बिकॉज ऑफ दॅट इलेक्ट्रॉन शेअरिंग, इलेक्ट्रॉन शेअरिंग, वी गेट अ डिफरंट टाईप ऑफ बॉन्ड, ज्याला म्हणतो आपण कोवॅलंट बॉन्ड, कोवॅलंट बॉन्ड. ठीक आहे, सो आपल्याला हे तर माहिती आहे आतापर्यंत की आपल्याकडे दोन टाईपचे बॉन्ड असतात, आयनिक कोवॅलंट, आणि ते कशामुळे बनतात और काय काय फंक्शनिंग होतं की ज्याच्यामुळे हे बॉन्ड बनतात. बट हु इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट की एखादी स्पेसिस इलेक्ट्रॉन गेन करणार आहे, एखादी स्पेसिस इलेक्ट्रॉन लॉस करणार आहे, और एखादी स्पेसिस इलेक्ट्रॉन शेअर करणार आहे, ह्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? डू यू हॅव एनी आयडिया अबाउट इट? येस, वॅलन्स इलेक्ट्रॉन्स, वॅलन्स इलेक्ट्रॉन, व्हेरी गुड, वॅलन्स इलेक्ट्रॉन. ओके, आता मी माझ्या चॅट बॉक्स मध्ये ना खूप सारे असे जनरल डाऊट दिसत आहेत, तर आता लेक्चर चालू झालंय त्यामुळे तुमचे जनरल डाऊट थोडे बाजूला ठेवा, लेक्चर मध्ये जे चालू आहे त्याच्यावर फोकस करा. आपण तुमच्या जनरल डाऊट साठी लास्टला एक 10 मिनिट देऊया. सो जे काही डाऊट्स असतील हे जनरल डाऊट्स की दररोज लेक्चर आहे का, मला हे पाहिजे ते पाहिजे, तर ब्लाब्ला स्टफ जे काही आहे तर ते आपण लास्टला बोलूया. ठीक आहे, ओके, सो हियर वी आर टॉकिंग अबाउट व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. नाऊ नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज दिस व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, काय व्हॉट आर इज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन लास्ट शेल, correct, so electron in last shell or outermost shell, correct, outermost shell electron, or tannas apan asehi mhanto ki electron responsible for bonding, these are the one who are responsible for bonding, hyancha mule he hoto je kay bonding vagre hoto na te hyancha mule hoto, all right fine, but mag te ka hoto, again the next question comes ki theek hai valence electrons ahet, say for example सोडियम, ठीक आहे, सोडियम आहे आपल्याकडे एन ए, आताच बघितलं 281, दिस इज इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, नाऊ इट फॉर्म्स द बॉन्ड, ह्याच्यामध्ये वी नो की दीज आर अवर इनर इलेक्ट्रॉन्स, हे 2 and 8 जे आहेत दीज आर अवर इनर इलेक्ट्रॉन्स, अँड 1 दिस इज अवर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, फाईन. बट देन the question comes ki why this bonding, ka yete bonding kuthun yete, to complete octet, to complete the, you want to complete the octet, okay, to complete the octet, he je tumhala already maiti hai na re, he baka he mi question ka vichavto because he tumhala already maiti hai, this is something that you already know and this is the theory to complete the octet. So je first theory ahe je mi aata sangitle kai tari naav sangitlo hota, इफ यू रिमेंबर एकदा रिपीट करा ऑर एल्स मी सांगतो की कॉसेल अँड लेविस थेरी जी काही सांगितली तर ही थेरी तेच सांगते. या थेरीने काय सांगितलं की जे काही आपल्याकडे बोहर आयटम आला होता, इनिशियली मी तुम्हाला बोहर आयटम ही कन्सेप्ट पण दाखवली, सो हा जो काही बोहर आयटम आला होता तर आपला लुईस बाबा काय म्हणला, लुईस सेड की फॉर अंडरस्टँडिंग बॉन्डिंग, टू अंडरस्टँड दिस बॉन्डिंग, ही जे काही कन्सेप्ट आहे, जे काही मॉलिक्युल्स बनतायत बिकॉज ऑफ दिस बॉन्डिंग, तर ते अंडरस्टँड करण्यासाठी आपल्याला हे बोर ऍटमचं हे कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर घ्यायची गरज नाही. सो त्याने काय केलं, लुईसने काय केलं, जो काही ऍटम आहे आपला, जो काही ऍटम असेल तो असा आहे आपला, ठीक आहे, मी असा तुम्हाला डिनोट करून दाखवतो, दिस इज अवर न्यूक्लियस, ओके, न्यूक्लियस आहे अँड देन त्याच्या सराउंडिंग मध्ये वी विल हॅव सम शेल्स, बट लेट्स ट्राय टू ड्रॉ इट डिफरंटली, maybe this is our first shell,
Then we have the one more shell, the second shell, third shell. Okay. So Lewis ne kay kelo? Lewis ne simply sangitla ki instead of considering this as a whole, what we will do, we will divide this in two parts. त्याने अख्ख्या ऍटमला ऍटमला दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं. आधी पण तर दोन पार्ट होते, नाही आधी दोन नव्हते, आधी खूप सारे होत होते ना, 1, 2, 3, 4. सो त्याने काय केलं, दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं. कोणते दोन पार्ट? तर एक होता न्यूक्लियस प्लस इनर इलेक्ट्रॉन्स और इनर शेल्स, की ज्यांना त्याने ऍज अ होल एक नाव दिलं, जे नाव आहे जे एमसीक्यू मध्ये इम्पॉर्टंट आहे, कर्नेल. त्याला नाव दिलं त्याने कर्नेल. कर्नेल तो कर्नेल काय म्हटला तो? कर्नेल काय म्हटलं म्हणजे लुईसने काय सांगितलं की कर्नेल जे आहे ना, दॅट इज न्यूक्लियस अँड इनर शेल, की जे विच इज नॉट गोइंग टू पार्टिसिपेट इन बॉन्डिंग. इथे बॉन्डिंग मध्ये रिस्पॉन्सिबल फॅक्टर कोणी नाहीये, इथून काही बॉन्डिंग होणार नाहीये. आणि याने सेकंड पार्ट सांगितला, विच इज अ व्हॅलन्स शेल. This is the valence shell or outer shell, ki which is going to participate in bonding. Je kahi responsible ahe bonding sathi te. So asa don part madhe divide kela. And secondly tane kay sangitla, tar secondly tane ek sangitla octet rule. Octet rule jo kay hota ki aple each and every element with some exception ahe hydrogen. Hydrogen is our main exception for this. So except hydrogen, each and every element will try to complete its octet. Except hydrogen, or hydrogen cha part bajla theva, each and every element will try to complete its octet, or each and every element will try to attain, each and every element will try to attain noble gas configuration. Noble or tyanna inert gas pan mhanto apan, inert gas configuration. So hey, target asto pratyekacha target kay asto, to attend his configuration, ki jane bonding honar ahe. This is the something responsible factor behind this bonding. He konacha mhanna hota? He aplya pahilya theory cha mhanna hota, ji hoti Kersel and Lewis theory. Hi evdi theory ahe, itki simple theory ahe, je already tumhala maiti ahe. Fakt he as a थेरी नव्हतं माहिती आतापर्यंत. यु नो की हा बाबा ऑक्टेट कम्प्लीट होतं, बॅलन्स इलेक्ट्रॉन असतात, जे काय असतं एक आलंय कुठून, तर हे आलंय आपल्या या थेरी मधून. ह्या सायंटिस्टने सांगितलंय की हे असं काहीतरी बॉन्डिंग होतं, ठीक आहे. आता हे व्हॅलिड तोपर्यंत आहे जोपर्यंत त्याला ड्रॉबॅक्स येत नाही. सो वी विल स्टडी अबाउट ड्रॉबॅक्स ऍज वेल, जे काही आले आणि ज्याच्यामुळे आपल्याला नेक्स्ट थेरी स्टडी करायची आहे. ह्या थेरीची कन्सेप्टच अशी असते की एक थेरी फेल होते, सो आपण नेक्स्ट थेरी स्टडी करतो. आता तुम्ही मला असं मग फायनल डायरेक्टच थेरी का नाही स्टडी करत, की जी चांगली वेल ऍक्सेप्टेड आहे? तर सिलेबस काही माझ्या हातात नाही ना, त्यामुळे आपण सगळ्याच थेरी स्टडी करतो. ओके, सो विल टॉक अबाउट द पॉइंट्स पुढे जे काही आहेत, से फॉर एक्झाम्पल लुईस स्ट्रक्चर. ओके, सो लुईस स्ट्रक्चरची कन्सेप्ट आपण बघू. आतापर्यंत समजलंय काही थेरी? समजायची गरज नाहीये, कारण ही ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. जी काही थेरी आहे ती फक्त ऍज अ थेरी आहे, हेच सांगणं होतं आजचं. सो नाऊ वी विल टॉक अबाउट समथिंग कॉल्ड एज लुईस स्ट्रक्चर. तर लुईस स्ट्रक्चर ही कन्सेप्ट काय आहे? अगेन लुईसने सांगितलं होतं, लुईसने हे बॉन्डिंग जे काही आहे, बॉन्डिंग आहे, तर त्याच्यामध्ये ही गेव सम बेटर आयडिया टू ड्रॉ मॉलिक्युल्स. मॉलिक्युल्स आहेत ते रिप्रेझेंट करण्यासाठी एक त्याने जनरलायझेशन केलं. सो त्याच्यामध्ये ही गेव सम रूल्स, काहीतरी रूल्स दिले होते. आता ते रूल्स काय होते? तर फर्स्ट रूल आपला होता, तर यू वॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू जस्ट ऍड द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. फर्स्ट रूल मध्ये ऍड द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. विल गो विथ एक्झाम्पल आणि देन तुम्हाला इझिली समजत जाईल ते. सो विल टेक एक्झाम्पल ऑफ CO2. सो त्याने फर्स्ट स्टेप मध्ये काय सांगितलं, आता CO2 मला मॉलिक्युलर स्ट्रक्चर ड्रॉ करायचंय. इफ आय वॉन्ट टू ड्रॉ अ मॉलिक्युलर स्ट्रक्चर, की मला अंडरस्टँड करायचंय की त्याच्यामध्ये बॉन्डिंग कोणामध्ये किती बॉन्डिंग होणार आहे, कसं बॉन्डिंग होणार आहे, आणि तेवढंच बॉन्डिंग काय आहे. सो ते अंडरस्टँड करण्यासाठी ही गेव सम रूल्स. सो फर्स्ट रूल त्याने सांगितला की ऍड द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स.
सो फर्स्ट स्टेप वी विल डू ऍडिंग व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. सो मला तुम्ही सांगू शकता का इथे किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असणार आहेत? कार्बन कार्बन म्हटल्यावर किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात? तर त्यासाठी पहिले आता कार्बनचं कॉन्फिगरेशन माहिती. फोर फोर कॉन्फिगरेशन काय? 2, 2, 4. सो वी हॅव फोर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इन कार्बन. देन वी हॅव ऑक्सिजन विथ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲज 2, 6. वी हॅव 6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इन ऑक्सिजन. आपल्याकडे किती आहेत? टोटल 2 ऑक्सिजन आहेत. सो काय झालं? 6 × 2. सो इथे येते आपल्याकडे टोटल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ॲज 16 इलेक्ट्रॉन्स. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती मिळतात? इन CO2 वी गेट 16 इलेक्ट्रॉन. नाऊ सेकंड स्टेप काय सांगितले त्याने? सेकंड स्टेप वॉज, आता हे बुकचा सिक्वेन्स आणि इथला सिक्वेन्स थोडासा वेरी थोडा डिस्कस झालं होतं. ओके, सो बुक मधला सिक्वेन्स थोडासा वेगळा आहे. बुक मध्ये जी लास्ट स्टेप आहे ती मी आधी ऍड करतोय. सो ती स्टेप काय आहे? असाइन सेंट्रल ऍटम और आयडेंटिफाय सेंट्रल ऍटम. सेकंड स्टेप मध्ये काय करतो? वी आयडेंटिफाय द सेंट्रल ऍटम. जी बुक मध्ये त्यांनी लास्ट स्टेप दिली सेंट्रल ऍटम आयडेंटिफाय कसा करायचा, तर बाय जस्ट चेकिंग इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी ऑन द बेसिस ऑफ इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी. ज्याची लोअर इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी दॅट विल बी अवर सेंट्रल ऍटम. सेंट्रल ऍटम कधी आयडेंटिफाय करायचं आहे? फॉर पॉली ऍटॉमिक स्पेसिस. पॉली ऍटॉमिक काय असतात? की ज्याच्यामध्ये मोअर दॅन वन ऍटम आहे, मोअर दॅन वन ऍटम प्रेझेंट आहे. सो अशा केसमध्ये वी हॅव टू आयडेंटिफाय सेंट्रल ऍटम कोण असेल. सो तो मिळणार आहे आपल्याला ऑन द बेसिस ऑफ इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी व्हॅल्यू. आता इथे आपल्याकडे एक कार्बन आहे, एक आहे ऑक्सिजन. सो तुला हे माहिती आहे की कार्बन ऑक्सिजनला जर कम्पेअर केला तर कार्बन इज लेस इलेक्ट्रॉनिगेटिव. सो कार्बन विल बिकम सेंट्रल ऑटम, ऑक्सिजन विल बिकम आउटरमोस्ट ऑटम और कॉर्नर ऑटम. असं म्हणतो सेंट्रल ऑटम कॉर्नर ऑटम. नाऊ सेकंड स्टेप काय आहे? सेकंड नेक्स्ट स्टेप मध्ये काय करतो आपण? तर नेक्स्ट स्टेप मध्ये वी ड्रॉ द नॉर्मल स्ट्रक्चर. Draw the structure and connect atoms by bond, single bond. Say for example, आता आपल्याला हे माहिती आहे की कार्बन सेंटरला प्रेझेंट आहे, ऑक्सिजन कॉर्नर आयटम्सला प्रेझेंट आहे. सो वी विल ड्रॉ सच स्ट्रक्चर आणि त्याच्यामध्ये आता ह्यांना कनेक्ट करायचंय. सो वी विल ड्रॉ बाय बॉन्ड्स. सर येस तर ऑक्सिजनला आता 2, 6 आहे ना, तर ऑक्सिजनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स ऍड करायचे किंवा व्हॅलेन्सी ऍड करायचे? म्हणजे आता ऑक्सिजनचे 6 आहे, मग तो 2 इलेक्ट्रॉन्स घेऊ शकतो, मग त्याची व्हॅलेन्सी 2 झाली ना? म्हणजे नाही व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, इथे मी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कॅल्क्युलेट करतो. ओके सर, दिस इज व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. आपल्याला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्सची गरज आहे. ठीक आहे, नेक्स्ट स्टेप मध्ये काय करतोय? वी आर गोइंग टू ड्रॉ द ऍटम्स आणि जे ऍटम्स आहेत वी आर गोइंग टू कनेक्ट बाय सिंगल बॉन्ड. आता मी वरतीच एक बॉन्ड हा जेव्हा वर्ड आला होता तेव्हा सांगितलं होतं की बॉन्ड रिप्रेझेंट टू इलेक्ट्रॉन. बॉन्ड काय करतो? 2 इलेक्ट्रॉन रिप्रेझेंट करतो. सो बेसिकली आपण काय केलं, ह्या स्ट्रक्चरमध्ये जेव्हा एक लाईन ड्रॉ करतो, ही लाईन इज अ बॉन्ड, एक जी लाईन आहे दिस इज अवर बॉन्ड. सो बेसिकली ती काय करते? 2 इलेक्ट्रॉन रिप्रेझेंट करते. कशातले 2 इलेक्ट्रॉन रिप्रेझेंट करणार आहे? तर ह्या 16 इलेक्ट्रॉन मधले जे काही 16 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत त्यातलेच तर रिप्रेझेंट करणार आहे. सो नेक्स्ट स्टेप मध्ये आपलं काम काय असतं? कॅल्क्युलेट द रिमेनिंग इलेक्ट्रॉन्स. नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय करायचंय? वी हॅव टू कॅल्क्युलेट रिमेनिंग इलेक्ट्रॉन्स. सो इथे काय होणार आहे? आपल्याकडे 16 इलेक्ट्रॉन ओरिजिनली होते, त्यानंतर व्हॉट वी डिड, वी रिप्रेझेंटेड इन टोटल 2 बॉन्ड्स. 2 बॉन्ड रिप्रेझेंट केलेत. 2 बॉन्ड रिप्रेझेंट केलेत म्हणजे इन टोटल किती इलेक्ट्रॉन यूज केले? 4 इलेक्ट्रॉन्स. सो इन टोटल आता राहिले किती रिमेनिंग इलेक्ट्रॉन्स? बघितलं तर वी हॅव 12 इलेक्ट्रॉन्स.
right? We have in total 12 electrons. Now what we have to do with this remaining electrons is, now we have to draw a Lewis structure. Lewis structure मरे काय करतो अपन, और Lewis structure लापन mainly Lewis dot structure मानतो. So इथे काय करतो, we'll complete the octet of elements. Complete the octet of elements. आता हे steps थोड़ी समझून घ्या. थोड़े से इथे आता complications add होतात. The octet of elements complete करायचं म्हणजे काय, तर each element should have 8 electrons. प्रत्येक एलिमेंट्सकडे इन टोटल 8 इलेक्ट्रॉन्स आले पाहिजेत. सो हे कसे आणायचे, तर जे काही इलेक्ट्रॉन शिल्लक राहिलेत, जे काही इलेक्ट्रॉन शिल्लक राहिलेत, तर त्या इलेक्ट्रॉन्सला रिप्रेझेंट करायचं ऍज अ लोन पेअर. रिप्रेझेंट ऍज लोन पेअर. अगेन काहीतरी नवीन वर्ड आलाय, लोन पेअर, बॉन्ड पेअर. सो जे इलेक्ट्रॉन्स असतात, इलेक्ट्रॉन्स असतात, जनरली आपण त्यांना दोन टाइप्स मध्ये म्हणतो. एक असतात बॉन्ड पेअर आणि एक असतात लोन पेअर. आणि हे कोणते इलेक्ट्रॉन्स, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, नॉट द इनर इलेक्ट्रॉन्स. सो जर इफ यू हॅव अ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन विच इज टेकिंग पार्ट इन बॉन्डिंग, असा एक व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे जो बॉन्ड बनवतोय, बिकॉज ऑफ इट बॉन्ड बनतोय, तर तो झाला माझा बॉन्ड पेअर. बट इफ यू हॅव अ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जो की लास्ट शेल मध्ये प्रेझेंट तर आहे, लास्ट शेल मध्ये प्रेझेंट आहे बट बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट नाही करत आहे, तर त्या केस मध्ये तो काय झाला, दॅट इज माय लोन पेअर. सो डिफाइन लोन पेअर म्हणून पण थेरी मध्ये क्वेश्चन बनू शकतो. काय असतो लोन पेअर, अगेन इट इज अ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन विच डू नॉट टेक पार्ट इन बॉन्डिंग. डू नॉट टेक पार्ट इन बॉन्डिंग, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन विच वोंट टेक पार्ट इन बॉन्डिंग, असा इलेक्ट्रॉन जो बॉन्डिंग मध्ये नाही येणार आहे, तर तो आहे माझा लोन पेअर. सो इथे काय करायचं, आपल्याला जे काही रिमेनिंग इलेक्ट्रॉन आहेत, जे काही रिमेनिंग इलेक्ट्रॉन आहेत, त्यांना रिप्रेझेंट करायचंय ऍज अ लोन पेअर टू कम्प्लीट इट्स ऑक्टेट. आता क्वेश्चन येतो की आपल्याकडे आहेत तर 12 इलेक्ट्रॉन, तो स्टार्ट करून करायचे. तो टू सिम्प्लिफाय दिस, हे कॉमन अंडरस्टँडिंग आहे, हे असा काही रूल नाहीये, थोडं फक्त इझी राहावं ह्यासाठी. वी जनरली स्टार्ट विथ कॉर्नर इलेमेंट्स. सो कॉर्नर इलेमेंट्स पासून स्टार्ट करायची, आणि हे जे रिप्रेझेंट करतोय ते ऍज अ पेअर रिप्रेझेंट करायचे. सो ते कसं रिप्रेझेंट करणार, तर ते असे डॉट स्ट्रक्चरमध्ये रिप्रेझेंट करायचं. आता आपल्याकडे आहे असं स्ट्रक्चर, ठीक आहे. सो व्हॉट वी विल डू, वी हॅव 12 इलेक्ट्रॉन, सो वी विल स्टार्ट विथ ऍडिंग ऍज अ लोन पेअर. सो 1, 2, दोन इलेक्ट्रॉन झाले, दोन इलेक्ट्रॉन झाले, दोन इलेक्ट्रॉन झाले. आता मी सहाच का ऍड केले, व्हाय ऍडेड ओनली 6 इलेक्ट्रॉन, कारण ऑलरेडी ऑक्सिजनचे दोन इलेक्ट्रॉन तर आपण दाखवले. हे बॉन्ड काय रिप्रेझेंट करतोय, बॉन्ड रिप्रेझेंट करतोय दोन इलेक्ट्रॉन. सो इन टोटल कसे किती झाले, टू इलेक्ट्रॉन्स. सो इन टोटल किती झाले आपल्याकडे, 8 इलेक्ट्रॉन्स आले. ऑक्टेट कम्प्लीट झालं, किती युज केले आपण, 12 इलेक्ट्रॉन्स होते, 12 मधले वी युज 6 इलेक्ट्रॉन. सो अजूनही 6 इलेक्ट्रॉन शिल्लक आहेत. सो व्हॉट वी विल डू, वी विल ऍड दोज 6 इलेक्ट्रॉन्स हियर. सो आपण इथे 6 इलेक्ट्रॉन ऍड केले, झाले सगळे इलेक्ट्रॉन युज झाले. आता जर काउंट करायला गेलो तर हा जो ऑक्सिजन आहे, हा ऑक्सिजन आहे त्याचं ऑक्टेट कम्प्लीट आहे, हा ऑक्सिजन आहे ह्याचं पण ऑक्टेट कम्प्लीट आहे. बट आपला कार्बन जो आहे त्याचं ऑक्टेट कम्प्लीट झालंय का रे, कार्बनचं ऑक्टेट कम्प्लीट झालंय का, कार्बनकडे किती इलेक्ट्रॉन दिसतात इन धिस पर्टिक्युलर स्ट्रक्चर. सर ते बॉन्डवाले इलेक्ट्रॉन ऍड करू शकतो का आपण त्याच्यात, येस येस बॉन्डवाले इलेक्ट्रॉन्स कन्सिडर करावेच लागणार. मग सर त्याचा पण ऑक्टेट कम्प्लीट झाला ना, कसं काय सांगू सर, 4 होत सर, ते दोन बॉन्ड्स आहेत ना, मग ते दोन इलेक्ट्रॉन्स असतात का बॉन्ड, दोन बॉन्ड्स आहेत म्हणजे ते किती इलेक्ट्रॉन्स झाले, 4. सो इट हॅज ओनली 4 इलेक्ट्रॉन्स. ऑक्टेट म्हणजे किती इलेक्ट्रॉन्स असले पाहिजे सर, अजून 4 इलेक्ट्रॉन्स डेफिशियंट आहे, राईट. सो इनकम्प्लीट आहे, इनकम्प्लीट आहे. सो इथे येतो आपला नेक्स्ट रूल. नेक्स्ट रूल काय सांगतो, इफ ऑक्टेट इज incomplete, so next rule kay sangto, if octet is incomplete then form multiple bond, form multiple
बॉन्ड मल्टीपल बॉन्ड म्हणजे काय डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड डबल और ट्रिपल बॉन्ड तर हे कसे होणार आहेत डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड तर ह्यासाठी व्हॉट यू हॅव टू डू यू हॅव टू जस्ट कन्वर्ट दिस लोन पेअर इन टू बॉन्ड पेअर ज्या काही लोन पेअर आहेत आपल्याकडे त्यांना काय करायचंय बॉन्ड पेअर मध्ये कन्वर्ट करायचंय सो व्हॉट वी विल डू वी विल स्टार्ट विथ दिस लोन पेअर सो दिस वन सो ह्या लोन पेअरला वी विल कन्वर्ट इन टू बॉन्ड ह्या कन्वर्ट केल्याने काय होणार आहे सर कार्बन कडे इलेक्ट्रॉन्स अजून होतील जास्त होतील डबल बॉन्ड तयार I don't know, something is wrong with net connection. थोडं ऍडजस्ट करा ओके सो इथे ही जी लोन पेअर आहे त्याला आपण बॉन्ड पेअर मध्ये कन्वर्ट केलं तर व्हॉट वी विल गेट वी विल गेट डबल बॉन्ड हियर आपला डबल बॉन्ड झाला इथे आपल्याकडे सिंगल बॉन्ड आहे अँड देन ज्या काही आहेत त्या लोन पेअर रिमेनिंग लोन पेअर सो इथे आता झाल्या 1, 2, 1, 2 एक तर कमी झाली एकला काय केलं आपण कन्वर्ट केलं सो तिथं निघून गेली आणि इथे 1, 2, 3, 4, 5, 6 नो फ्रॉम धिस आता काय दिसतंय रे आपल्याला हा जो ऑक्सिजन आहे त्याच्याकडे काय आहेत त्याच्याकडे दोन लोन पेअर आहेत करेक्ट दोन लोन पेअर आहेत प्लस दोन बॉन्ड पेअर आहेत इट हॅज टू लोन पेअर प्लस टू बॉन्ड पेअर म्हणजे काय झाले इट हॅज 8 इलेक्ट्रॉन्स आहेत का रे दोन दोन आणि हे दोन हा जो ऑक्सिजन आहे राईट साइडचा तिथे काय आहे तर इट हॅज 3 लोन पेअर प्लस 1 बॉन्ड पेअर which means it has 8 electrons fine now if we see this carbon the carbon kade kay ahe it has 0 lone pair plus 3 bond pair mhanje kay zale 6 electrons zale 6 electrons so nahi hai complete still not complete so if it is not complete then what we have to do we just have to convert this lone pair ata we will convert this lone pair in bond pair now if we convert this आता इथून स्ट्रक्चर बघा कसं बनेल तर वी विल हॅव दिस कार्बन विच विल फॉर्म डबल बॉन्ड विथ दिस ऑक्सिजन डबल बॉन्ड विथ दिस ऑक्सिजन अँड ईच ऑक्सिजन विल हॅव टू लोन पेअर्स विच बेसिकली शोज नाव वी हॅव कम्प्लीट ऑक्टेट फॉर ऑल द ऍटम्स हा जर बघितला तर हा टू लोन पेअर टू बॉन्ड पेअर दिस विथ 4 बॉन्ड पेअर अँड दिस विथ 2 लोन पेअर अँड 2 बॉन्ड पेअर आहे का प्रत्येकाचं ऑक्टेट कम्प्लीट हो सर आहे का प्रत्येकाचं ऑक्टेट कम्प्लीट झालेलं आहे का हो सर येस सो दिस इज अवर फायनल लुईस स्ट्रक्चर हे आपलं लुईस स्ट्रक्चर ऑफ CO2 लिहून घेत आहे थोडं पटापट लिहून घ्या काय आलं ते सीबीएसई वाल्याने 9वी मध्ये होत डॉट स्ट्रक्चर येस 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 हा हे झालं असेल तुम्हाला अधे मध्ये कुठे ना कुठे झालेलं असणार आहे आजचा पार्ट असा आहे ना आजचा पार्ट हा ऑलमोस्ट काही ना झालेला असेल ऑलमोस्ट सगळ्यांना झालेला असला पाहिजे बट स्टील काहींसाठी तो नवीन असेल कारण तेव्हा लक्ष नसेल दिलं और जे काही झालं असेल बट जसं कसं आहे आता येणं गरजेचं आहे आपल्याला लुईस स्ट्रक्चर ड्रॉ करता येणं गरजेचं आहे ओके सो इथेच अजून आता मी दोन असे छोटेसे रूल ऍड करणार आहे सो काही केसमध्ये इन सम ऑफ द केसेस ऑल द टाइम तुम्हाला न्यूट्रल मॉलिक्युल नाही मिळणार आहे सो इफ यू गेट एनी आयनिक मॉलिक्युल और चार्ज मॉलिक्युल जर असेल तर काय करायचं इन केस ऑफ चार्ज मॉलिक्युल हे जे इथे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन फाइंड करतोय तर फॉर अनायन अनायन काय असतो अनायन इज अ निगेटिव्हली चार्ज स्पेसेस सो फॉर अनायन जितका चार्ज आहे तेवढे काय करायचे इलेक्ट्रॉन ऍड करायचे यू हॅव टू ऍड द इलेक्ट्रॉन वेअर ॲज फॉर कॅटायन
जो काही चार्ज असेल, जो काही चार्ज असेल पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे बट ऑब्विस, सो जितका काही चार्ज असेल तेवढा काय करायचा इलेक्ट्रॉन्सला सबट्रॅक्ट करायचं. व्हॉट यू हॅव टू डू, इलेक्ट्रॉनला सबट्रॅक्ट करायचं और इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचे तेवढे. से फॉर एक्झाम्पल एखादी स्पेसिस आहे एक्स टू मायनस, एक्स टू मायनस, सो लेट से इथे इलेक्ट्रॉन्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स ह्याचे फोर आहेत, तर मग काय करणार आपण, वी विल ऍड टू मोअर इलेक्ट्रॉन्स, सो दॅट विल बी द टोटल सिक्स इलेक्ट्रॉन्स. से एक्स टू प्लस आहे विथ फोर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, सो सिन्स टू प्लस चार्ज आहे सो वी विल रिमूव्ह दोज टू इलेक्ट्रॉन्स अँड व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती असतील, मग टू इलेक्ट्रॉन्स असतील. समजतायत का हे रोल फॉर चार्ज मॉलिक्युल? न्यूट्रलसाठी ठीक आहे, न्यूट्रलसाठी हे सगळे नॉर्मल आहे, बट जर चार्ज स्पेसिस असेल त्या केसमध्ये वॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू ऍड ऑर रिमूव इलेक्ट्रॉन्स ऑन द बेसिस ऑफ चार्ज. वॉट एव्हर इज द चार्ज, इफ इट इज निगेटिव्ह ऍड इट, इफ इट इज पॉझिटिव्ह रिमूव दॅट. सो हे जर समजलं असेल देन यू कॅन स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन विच इज CO3 2 मायनस. फर्स्ट क्वेश्चन आहे ड्रॉ लुईस स्ट्रक्चर ऑफ CO3 2 मायनस. तुम्हाला काय करायचे आन्सर करताना, कसं करायचं चॅटबॉक्स मध्ये, कार्बन तुम्हाला आन्सर करायचे, बॉन्ड पेअर किती आहेत, लोन पेअर किती आहेत, ऑक्सिजन वन, ऑक्सिजन टू, ऑक्सिजन थ्री, ईच वन विल कंटेन बॉन्ड पेअर लोन पेअर, बॉन्ड पेअर लोन पेअर. ओके, स्टार्टिंग पासून ज्यांना पाहिजे हे बघा, इथून स्टार्ट केली होती आपण, हे बघा हे झालं, इथे आपण लुईस स्ट्रक्चर बघतोय. सो युअर फर्स्ट क्वेश्चन इज यू हॅव टू फाइंड लुईस डॉट स्ट्रक्चर ऑफ CO3 2 मायनस. सो मी आज तुम्हाला प्रत्येक ग्रुपमध्ये काही लिंक शेअर करतो अमेझॉनच्या, शॉपिंग करा जरा थोडीशी. कसली शॉपिंग करायची आपल्याला, वी हॅव टू बाय टार्गेट पब्लिकेशन का बुक. ज्यांनी घेतलंय ऑलरेडी ग्रेट, जर नसेल घेतलं तर लवकरात लवकर हे घेऊन टाका. स्पेशली ऑफलाईनच्या ज्या ऑफलाईनच्या ज्या स्टुडंट्स आहेत, तर तुम्हाला ऍटलीस्ट दोन स्टुडंट्समध्ये एक बुक कंपल्सरी आहे फ्रॉम नेक्स्ट वीक. हा वीकमध्ये ठीक आहे, काही जे काही चालू आहे, नेक्स्ट वीक ऑनवर्ड्स जे काही सॉल्विंग सेशन असतील केमिस्ट्रीचे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे कंपल्सरी असेल. हे कोणासाठी सांगतोय, मेनली इंटिग्रेटेड बी इथे तर कंपल्सरी आहे. ऑनलाईनचे ऑनलाईन प्युअर ऑनलाईनचे जे स्टुडंट्स आहेत त्यांनी पण प्रिफर करा बाय करणं. सो मी तुम्हाला तीन लिंक सेंड करेन, एक ओनली केमिस्ट्रीचं बुक आहे, एक पीसीएमची लिंक आहे पीसीएम कंबाईन, आणि एक पीसीएमबीची आहे. सो अकॉर्डिंगली तुम्हाला जे घ्यायचं ते घ्या. केमिस्ट्री तर कंपल्सरी घ्यायचं आहे, फिजिक्स फिजिक्स मॅथ्स पण घेतलं तर एनी टाईम चांगलं असेल. मला गोष्ट सांगायची होती, आज 9 तारीख आहे ना, 9 नोव्हेंबर, तर प्रतिभा वाल्यांच 8 नोव्हेंबर पासून एक्झाम चालू होते, ठीक आहे. तर एक्झाम मध्ये इंग्लिश पण येणार, सीएस पण येणार, तर मग ते आपल्या क्लासमध्ये काही शिकून झालं नाही, ते कधी होईल?
फक्त 9 दिवस आहेत एक्झामला कारण. तर तुम्ही काय करा त्यासाठी, सीएसचा जो ग्रुप बनलाय ना त्याच्यावर त्यांना मेसेज करा ना एकदा सरांना. आणि इंग्लिश साठी इंग्लिश होऊन जाईल, इंग्लिश एक्स्ट्रा लेक्चर वगैरे घेऊ आपण संडेला वगैरे जरा, सो दॅट जो काही सिलेबस आहे तो ऍटलीस्ट कव्हर झालेला असेल. चालेल ठीक आहे. सर आन्सर्स पाठवले काय झालं? ओके हा आन्सर बघतो मी, लिंक शेअर करतोय. सर ते बुक तुम्ही काय म्हणलात ते परत रिपीट करता का? लॉग झालं जरा. ओके सो हे बुक्स तुम्हाला विकत घ्यायचे आहेत. केमिस्ट्री तर कंपल्सरी घ्यायचे, प्रिफरेबल असेल की तुम्ही ते फिजिक्स मॅथ्स पण घेऊन टाकताय और फिजिक्स केम बायो जे काही असेल तुमचं. इफ युअर टार्गेट इज सीईटी, जर तुमचं टार्गेट सीईटी एक्झामिनेशन आहे तर मग त्यासाठी इट इज गोइंग टू हेल्प यू अलॉट. सो ते इंटिग्रेटेड बी आणि रेग्युलरचे जे स्टुडंट्स आहेत तर त्यांच्यासाठी मंडे पासून जे काही केमिस्ट्री सॉल्विंग सेशन्स असतील तर ते ह्याच्यावर बेस्डच चालू होतील. सो तिथे तुम्हाला कंपल्सरी असेल ते प्रत्येकाकडे, प्रत्येकाकडे नाही पण ऍटलीस्ट दोन स्टुडंट्स मध्ये एक कंपल्सरी असेल. बेटर असेल सगळ्यांनीच घेतलं तर काही जास्त महाग नाहीये ते. सो ते एवढं त्याच्या लिंक मी सेंड केल्यात फक्त तुम्हाला, ग्रुपवर सेंड केलेत सगळ्यांना. यांच्यासाठी ते कंपल्सरी आहे. ऑनलाईनचे जे स्टुडंट्स आहेत बेटर असेल तुम्ही घेताय, थोडे घरात प्रॅक्टिस करताय. ओके सो वी हॅव सम आन्सर्स. बघा आता सो इथे काय होणार आहे, CO3 2-, सो विल राईट डाऊन एज कार्बन ऑक्सिजन 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 सिंगल सिंगल बॉन्डिंग. नाऊ विल कॅल्क्युलेट द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. सो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन बघितले तर कार्बनचे 4 प्लस ऑक्सिजनचे 6×3 प्लस चार्ज जो आहे, चार्ज आपल्याकडे निगेटिव्ह चार्ज आहे. सो जेवढा चार्ज असेल वी हॅव टू ऍड दॅट, सो प्लस 2 विल गेट 4×6×3 इन टोटल 24 इलेक्ट्रॉन्स. सो वी हॅव टोटल 24 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, आउट ऑफ विच आपण काय केलंय स्ट्रक्चर ड्रॉ करताना इन टोटल 3 बॉन्ड्स केलेत. 3 बॉन्ड्स केलेत म्हणजे त्यातून 6 इलेक्ट्रॉन्स रिप्रेझेंट केलेत ऑलरेडी. सो नाव वी हॅव 18 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. 18 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन रिप्रेझेंट करायचे, सो काय सिम्पली 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18. ओके हे असे रिप्रेझेंट करू शकतो. आता इथे जर बघितलं तर ऑक्सिजन फुलफिल होतोय, हा ऑक्सिजन फुलफिल होतोय, हा ऑक्सिजन फुलफिल होतोय, बट द सेंट्रल कार्बन त्याच्याकडे किती आहेत इन टोटल, वी हॅव ओनली 3 बॉन्ड पेअर. टोटल 3 बॉन्ड पेअर बनतात विच इज नॉट सफिशियंट. 6 इलेक्ट्रॉन झाले, सो 6 इलेक्ट्रॉन नाही चालणार. सो काय करावं लागेल, वी हॅव टू कन्व्हर्ट वन लोन पेअर. इथली जी लोन पेअर आहे ती कन्व्हर्ट करून वी हॅव टू गेट अ बॉन्ड. आणि हा जेव्हा बॉन्ड घेत आहे तेव्हा यू कॅन सी की इथे 24-6 का केलं. ओके 24-6 का केलं, बिकॉज जेव्हा आपण स्ट्रक्चर ड्रॉ करतोय कार्बन ऑक्सिजन 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 ह्या एलिमेंट्सना सिंगल बॉन्डने बॉन्ड तर बनवावं लागेल, एक सिंगल बॉन्ड तर बनवावं लागेल, त्याशिवाय ते अटॅच तर होणार नाही. आणि बॉन्ड रिप्रेझेंट करतोय ना, एक बॉन्ड रिप्रेझेंट करतोय म्हणजे इन टोटल वी आर युझिंग 2 इलेक्ट्रॉन्स. सो इथे 3 बॉन्ड केले, 3 बॉन्ड केले म्हणजे 3×2 इन टोटल 6 इलेक्ट्रॉन रिप्रेझेंट केले. सो ह्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मधले, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मधले आपण 6 इलेक्ट्रॉन यूज केले, वी यूज 6 इलेक्ट्रॉन, सो रिमेनिंग किती आहेत 18 इलेक्ट्रॉन. जे काही रिमेनिंग इलेक्ट्रॉन्स असतील त्या रिमेनिंग इलेक्ट्रॉन्सना काय करायचं,
रिप्रेझेंट ऍज अ लोन पेअर. लोन पेअर कशा रिप्रेझेंट करायचे असे डोक्यावरती दोन 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 इलेक्ट्रॉन्स डॉटने रिप्रेझेंट करायचे. हे जे आहेत ना हे डॉटने जे रिप्रेझेंट करतो येल्लो मार्क मध्ये जे केलं ते येल्लो मध्ये जे काही आहेत धोज आर युअर लोन पेअर. ब्ल्यू मध्ये जे आहे ब्ल्यू मध्ये ज्या लाईन्स आहेत धोज आर युअर बॉन्ड पेअर. ओके सो आपण काय करणार रिप्रेझेंट करणार हे डॉटने. तर ते रिप्रेझेंट केल्यानंतर व्हॉट वी कॅन सी इनिशियली जेव्हा केलं तेव्हा काय दिसतंय तर ऑक्सिजन तिन्ही सॅटिस्फाय झालेत. तिन्ही ऑक्सिजनचं ऑक्टेट कम्प्लीट झाले. कसं ऑक्टेट कम्प्लीट होतंय तीन तीन ज्या आहेत ते लोन पेअर आहेत प्लस वन बॉन्ड पेअर आहे या फॉर्ममध्ये. बट जो कार्बन आहे सेंट्रल कार्बन त्याचा फुलफिल नाही होत आहे. सो व्हेन एव्हर वी हॅव इनकम्प्लीट ऑक्टेट व्हॉट वी डू वी कन्व्हर्ट लोन पेअर इन टू बॉन्ड पेअर. जी काही लोन पेअर आहे तिला काय करायचं बॉन्ड पेअर मध्ये कन्व्हर्ट करायचं. सो आपण इथली एक बॉन्ड पेअर लोन पेअर लोन पेअर बॉन्ड पेअर मध्ये कन्व्हर्ट केली. बॉन्ड पेअर म्हणजे बॉन्ड बनवला. नाउ व्हॉट वी कॅन सी आता दिसतंय तर कार्बन आहे फोर बॉन्ड पेअर येस फुलफिल झाले. फोन बॉन्ड पेअर्स आहेत ना फोर पेअर्स म्हणजे एट इलेक्ट्रॉन्स आहेत. इथला ऑक्सिजन जर बघितला तर हा ऑक्सिजन आहे टू बॉन्ड पेअर टू लोन पेअर फुलफिल होतोय. इथला थ्री लोन पेअर वन बॉन्ड पेअर फुलफिल होत आहे आणि इथला थ्री लोन पेअर वन बॉन्ड पेअर फुलफिल होत आहे. सो जो निगेटिव्ह चार्ज आहे आता इथला ऑक्सिजन जनरली आपल्याला माहिती आहे एक दोन बॉन्ड बनवतो. सो त्यामुळे इथे एक निगेटिव्ह चार्ज इथे एक निगेटिव्ह चार्ज येणार आहे. बट ती कन्सेप्ट ह्या थेरीमध्ये नव्हती आली. तर इथे आपण जो चार्ज आहे तो ऍज अ होल आपण असा रिप्रेझेंट करतो वरती. टू मायनस सो दिस इज युअर लिविस स्ट्रक्चर. दिस इज युअर लिविस स्ट्रक्चर ऑफ सीओ थ्री टू मायनस सीओ थ्री टू मायनस. चला अजून एक ट्राय करूया. लेट्स ट्राय विथ सिंपल वन घेऊ आपण सीएल टू. सीएल टू हा रेस टू मायनस साईन आहे म्हणजे निगेटिव्ह चार्ज आहे. हो हो रेस टू मायनस साईन आहे म्हणजे निगेटिव्ह चार्ज आहे. क्लोरीन ऍटॉमिक नंबर 17 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 7. सो वी हॅव 7 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. चला ह्याचा पटकन आन्सर येऊ दे दादा. येस करेक्ट दक्षिण. वी विल हॅव 14 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. सुजल करेक्ट. आपल्याला इथे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मिळणार आहेत. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन विल बी 2 × 7 14 14 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत. तर काय करायचं आपल्याला एक क्लोरीन सेकंड क्लोरीन दोन क्लोरीन आहेत ना तो रिप्रेझेंट केले. रिप्रेझेंट करून काय करणार बॉन्ड ऍड करायचा. एक बॉन्ड तर ऍड करावा लागतो. मिनिमम एक बॉन्ड इज रिक्वायरमेंट. ओके सो एक बॉन्ड ऍड केला. देन एक बॉन्ड ऍड करतोय म्हणजे काय करतोय इथला दोन इलेक्ट्रॉन यूज करतोय. सो 14 − 2 इलेक्ट्रॉन. दोन इलेक्ट्रॉन गेले सो रिमेनिंग काय 12 इलेक्ट्रॉन. सो जे 12 इलेक्ट्रॉन्स आहेत रिप्रेझेंट देम ऍज लोन पेअर. यांना काय करायचं ऍज अ लोन पेअर रिप्रेझेंट करायचं. सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 सिम्पली असं स्ट्रक्चर बनणार आहे. इट शोज इच क्लोरीन हॅज वन बॉन्ड पेअर प्लस थ्री लोन पेअर. वन बॉन्ड पेअर प्लस थ्री लोन पेअर.
try SCl2. SCl2. क्लोरीन तुम्हाला माहिती आहे, सल्फर होपफुली माहित असेल. क्लोरीनच्या जस्ट आधी येतो, काय बनणार आहे कॉन्फिगरेशन? 286. क्लोरीन इज 287. Any answer? Okay, Humanshu, correct. Ashwini, answer asa karayche, sulfur, chlorine 1, chlorine 2. So, tensa each one la. Okay. Yes, Humanshu, correct. Yashoda, correct. Shauni, correct. Aditya, correct. Sonali, correct. Nine. Sonali, mic on karu shakte? Yes, sir. Yes. Sang bara, first step, valence electron, kiti bantil? 20. Correct. 6 plus 7 into 2, 20 electrons. So the next step ka apli? Structure represent karai chai. Sulfur, chlorine. Chlorine. And then एक एक बॉन्ड ऐड करावा लागेल. एक बॉन्ड मिनिमम एक बॉन्ड रिक्वायर्ड आहे ना, त्याशिवाय ते अटॅच कसे राहतील एकमेकांशी. सो काय झालं आता, रिमेनिंग इलेक्ट्रॉन्स किती राहिले मग? दोन बॉन्ड रिप्रेझेंट केले म्हणजे किती इलेक्ट्रॉन युज केले? 4. सो 20 - 4 आता रिमेनिंग आहेत 16 इलेक्ट्रॉन्स. सो 16 इलेक्ट्रॉन्सना काय ट्राय करू आपण? व्हॉट वी विल डू, वी विल ट्राय टू गिव एज अ लोन पेअर. पहिल्या लोन पेअरला ट्राय करायचं, फर्स्ट लोन पेअरला ट्राय करायचं. सो लेट्स ट्राय टू गिव्ह लोन पेअर. आता इथे क्लोरीन आहे ना, क्लोरीन कडे किती इलेक्ट्रॉन दिसत आहेत स्ट्रक्चरमध्ये? 4. हा जे काही रिप्रेझेंट केलंय त्या स्ट्रक्चरमध्ये किती इलेक्ट्रॉन दिसत आहेत? 2 ना. एक बॉन्ड पेअर आहे बघा, एक बॉन्ड म्हणजे दोन इलेक्ट्रॉन. सो ह्या क्लोरीनचा एक बॉन्ड मानलाय म्हणजे दोन इलेक्ट्रॉन आहेत. ओके, सो किती झाले? दोन इलेक्ट्रॉन आहेत. ऑक्टेट कम्प्लीट करायला किती गरजेचे आहेत? वी स्टील नीड 6 इलेक्ट्रॉन. सो काय करावं लागेल? 6 इलेक्ट्रॉन द्यावे लागतील. सो फर्स्ट लोन पेअर, सेकंड लोन पेअर, थर्ड लोन पेअर. 3 लोन पेअर दिला, 6 इलेक्ट्रॉन दिले, म्हणजे हे काय झाले? 6 + 2 8 इलेक्ट्रॉन झाले. सो 6 गेले, -6. ओके, अगेन स्टील वी हॅव 10 इलेक्ट्रॉन. सो हा क्लोरीन 1, 2, 3, 4, 5, 6. अगेन 6 गेले, किती राहिले अजून? 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. स्टील वी हॅव 4 इलेक्ट्रॉन्स. काय ट्राय करू? अगेन पहिला प्रेफरन्स लोन पेअर आहे ना. सो आता कॉर्नर आयटम्स झालेत,
तो सेंट्रल ऐटम ला ट्राय करायचं. सो व्हॉट वी विल डू, हे जे काही फोर इलेक्ट्रॉन्स आहेत ते आपण काय करू, इथे ऍज अ लोन पेअर देऊ ना. फर्स्ट वी विल गिव्ह ऍज अ लोन पेअर. आता काय करायचं, जर लोन पेअर दिल्यानंतर, पहिल्या लोन पेअर दिल्या, रिमेनिंग इलेक्ट्रॉन्स जे काही प्रेझेंट आहेत, व्हॉट एव्हर रिमेनिंग इलेक्ट्रॉन्स वी हॅव, त्या रिमेनिंग इलेक्ट्रॉन्सना ऍज अ लोन पेअर आपण असाईन केलं. आता हे केल्यानंतर पण जर इलेक्ट्रॉन असतील, इफ वी स्टील हॅव द इलेक्ट्रॉन, सॉरी इफ वी हॅव इनकम्प्लीट ऑक्टेट, लोन पेअर असाईन केल्यानंतर, इथे इलेक्ट्रॉन संपणार आहेत आपले, इलेक्ट्रॉन संपवायचे सगळे. इलेक्ट्रॉन संपवल्यानंतर आता जर अजूनही असं दिसतंय की ऑक्टेट कम्प्लीट नाहीये, सो त्या केसमध्ये आपल्याला डबल बॉन्ड करायचे. जर ऑक्टेट कम्प्लीट झाले तर गरजच नाही. आणि इथे बघू शकतो आपण की इथे बघा, थ्री लोन पेअर प्लस वन बॉन्ड पेअर कम्प्लीट आहे. इथे काय होतंय, टू बॉन्ड पेअर प्लस टू लोन पेअर कम्प्लीट होते. आणि इथे अगेन थ्री लोन पेअर प्लस वन बॉन्ड पेअर कम्प्लीट होते. सो होतंय का सगळ्यांचं ऑक्टेट कम्प्लीट, झालंय का? हो सर. येस, ऑक्टेट कम्प्लीट आहे म्हणजे काय झालं, ऑक्टेट कम्प्लीट आहे म्हणजे झालं. मग काही गरजच नाही मल्टिपल बॉन्ड करायची. मल्टिपल बॉन्ड तेव्हा करायचे, डबल दोन बॉन्ड पेअर, चार बॉन्ड पेअर कधी होणार आहे तेव्हाच करायचे, जेव्हा तुम्हाला अजून एक्स्ट्रा काहीतरी द्यायचे असतील इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, फिजिक्स अँड मॅथ्स क्लास टुडे? नो नो नो, आज फिजिक्स मॅथ्स नाहीये. ठीक आहे, ओके. सो होपफुली आतापर्यंतचा पार्ट लक्षात आला असेल, लुईस स्ट्रक्चर जे काही शिकलं आज थोडंफार, होपफुली हे क्लिअर असेल. ठीक आहे, नेहमी फोर बॉन्ड पेअर पाहिजे का? टोटल फोर पेअर झाल्या पाहिजेत. ओके, हे मिनिमम रिक्वायरमेंट आहे की टोटल फोर पेअर्स झाल्या पाहिजेत. सो मग त्या कशा बनतायत त्या तुम्ही बघायच्या, पण फोर पेअर्स असल्या पाहिजेत. सो टुमारो वी विल टॉक अबाउट फॉर्मल चार्ज. फॉर्मल चार्ज बद्दल बोलूया थोडंफार, ह्याची पण प्रॅक्टिस करू आणि then we will talk about formal charge. Okay sir, so the same timing hai na? Yes, udya pan same time asel, 6:30 to 7:30. acha madhe kai change jhala ta nantar sangen, inform karen aadhis, but ha fix ahe. Class daroz asnar ahe Monday to Friday, daroz class ahe. जे काही तुम्हाला टीचिंग केलं जाणार आहे केमिस्ट्रीचं टीचिंग, तर ते ऑनलाईन क्लासमध्येच असेल. आणि उद्या वायवा असणार ना? हा हा, ते तर चालूच राहणार ना. ऑफलाईन मध्ये वायवा आणि ऑनलाईन मध्ये टीचिंग, हे चालूच राहणार दररोज. मी ऍक्च्युली पुण्याला नाहीये, तर मग मी थर्सडे नंतर देऊ का वायवा? हा चालेल. ओके सर. येस, रेग्युलरची पण वायवा असेल. ठीक आहे, रेग्युलरच्या पण वायवा चालू होतील. त्याचं शेड्यूल वगैरे आहे ते सांगतो तुम्हाला, चॅप्टर्स वगैरे. देन एक्सेप्ट दॅट. अजून एक कोणाचा डाऊट ऑर्गॅनिकचे सेशन्स, तर थोडं रेकॉर्ड